चांगल्या प्रमाणात पाणी आहे, पाण्याची अत्यंत लोकांना गरज होती. तो मित्रांनो इतका पैसा द्यायला लागतो बोरवेलसाठी. बोरिंग किसिंगचा रेट आहे 400 रुपये आणि ड्रिलिंगचा रेट आहे 80 रुपये. त्यामुळे आमचा पाण्याचा मोठा अत्यंत मोठा असा जो प्रश्न होता आमच्या डोळ्यासमोर, त्याला आम्ही वाडीचा समूह लहान असल्यामुळे एवढं लागवड 1-1.5 लाखाचा खर्च करू शकत नव्हतो. त्या माध्यमातून आपण हा सगळा. शुभ दुपार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना तर मजेत असलं पाहिजे मित्रांनो. आत्ता कोकणामध्ये सर्वीकडे सर्वच गावांमध्ये पाण्याची टंचाई आढळून येते. आत्ता गावकऱ्यांनी आमच्या गावामध्ये कांबळेलावण गावामध्ये सर्वीकडेच पाण्याची टंचाई आहे आणि सर्वच म्हणजे गावामधल्या सर्व विहिरी आटल्या आहेत. पाणी काही जास्त राहिले नाही, थोडक्यातच पाणी राहिलं आहे. 2-3 विहिरी आहेत पण दोन्ही पण विहिरीमधलं पाणी आटलं आहे. तर गावकऱ्यांनी एकत्र मिळून बोरिंग पाडण्यासाठी निर्णय घेतला आहे. तर दुपारी ट्रक येणार आहे, टॅम्पो तो मशीन येणार आहे बोरिंग पाडण्यासाठी. तो त्याच्यावरती हा व्हिडिओ असणार आहे, कशाप्रकारे दूर होणार आहे आमची पाणी टंचाई. तर व्हिडिओ पाहायला विसरू नका. चॅनलमध्ये कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. गावातील पाणी टंचाई कशी सॉल्व होणार आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर भेटूया बोलूया बोरिंगवरती, नवीन बोरिंगवरती. तर इथे बोरिंग पाडतात आहे मित्रांनो, ही बोरिंगची मशीन. सध्या किती फुटावर गेले? 200 फुटावर गेले. 200 फुटापर्यंत आमची बोरवेल मारून झालेली आहे. चांगल्या प्रमाणात पाणी आहे, पाण्याची अत्यंत लोकांना गरज होती. सो गाईज, आता मे महिना चालू आहे आणि पाण्याचं टंचाई चालू आहे आणि गावकऱ्यांनी इकडे बोरिंग सांभाळण्यासाठी अर्जुन सर्वांनी एकत्र मिळून इथे बोरिंग पाडतात आहे. पाणी लागलं? पाणी लागलं. सो गाईज, पाणी लागलं 200 फुटावर आणि आमच्या घराच्या बाजूलाच आहे, इथे जवळच आहे. हवा आहे ना, मशीन काम करत नाही. तिन्ही पण आणलं ना अजून आहे जरा खराब आहे. रोटेट होत नाही, यंत्रणामध्ये थोडा बिघाड झालाय आणि 200 फुटावर गेले. ड्रिल मारून झालंय आणि पाणी आत्ता खाली जात आहे बघा मित्रांनो इकडे. आणि या साईडला ड्रम का भरून ठेवले, थोडे वरच्यावर असतात ते खडतर असतो तेव्हा पाणी थोडं लागतोय ओतण्यासाठी. आणि आता यंत्रणेमध्ये थोडा बिघाड झाला आहे, बघूया जवळ जाऊन कशा प्रकारे मशीन असते. थंडीचे वाटले दोन असते मागवर कितना बड़ा वाला है इनकी, कितना नंबर का? कौन उठा है? अरे कौन आदमी उठाया था, वो अपने भाषा से बात कर रहा था. दोन बॉटल मगाशी आणले त्यातलं म्हणा. 45 वाले दोन प्लस स्प्राइट असते का? इथे फुटाला कसं असत? फुटाला बोरिंग किसिंगचा रेट आहे 400 रुपये आणि ड्रिलिंगचा रेट आहे 80 रुपये. त्या रेटनुसार आपल्या गावाला बोरिंग पाडल्या जातात. काठावरचा रेट कोल्हापूर साईडचा वगैरे त्यावेळेचा रेट वेगळा असतो. रॉड निकालना 8 रॉड आहे, मोटर 9 रॉड आहे.
तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा की कोणती लँग्वेज आहे, कोणती लँग्वेज आहे मित्र? कर्नाटका केरला कर्नाटक हैदराबाद हैदराबाद हैदराबादी लँग्वेज सबाद में आपका हिंदी आते ना? हिंदी हिंदी नहीं आता अभी तो, आप हिंदी बोले ए भाईजान लाई पण मोर रकाच उतरले विकत उतरले हो भाई तुम्हाला लँग्वेज समजते का बघा पाय ना मरा मरा पाईपल पडी असे अदे कदा मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे, वाजले 6:30 आणि क्लायमेट्स बघा पाठीमागे क्लायमेट्स थोडं पावसाला सुरुवात झाली आणि ढगाळ वातावरण झालं आहे, गडगडत होता त्या साईडला जांभारी साईडला पाऊस पडतोय आता थोडाफार. कोकणामध्ये पाऊस पडला की मातीवरनं सुगंध दरवळतो, मातीचा सुगंध वास आणि पाणी लागलंय थोडंफार आणि अजून पाडायचे खाली तर मशीनच खराब झाले, यंत्रणेमध्ये बिघाड झालाय. तर यंत्रणासाठी दुसरीकडे मागणी केली, बघूया कोण येते का. ऐकलं
ती बोल ना, ते चिंतेचे बाब वगैरे होती, आता ते प्रश्न मिटलाय वगैरे. कॅमेरा बंद कर, मला सांग काय बोलायचं. काय तू बोल ना बिंदास, आपले जे चिंता होती, मे महिन्याचा हा आपला दुष्काळचा दिवस असतात वगैरे, काय ना ते मी एडिट करतो ना, तरी तू बिंदास बोल ना. तू मित्रांनो, आणि आपले बोरिंग सुद्धा पडले 200 फुटावर, पाणी पण सुद्धा लागले. सो मित्रांनो, बोरिंग तर पाडून झालंय, 90 फुटावर पाणी लागले आणि 200 फुटावर खाली गेले ते, कारण कंटिन्यू पाणी आपल्याला मिळत राहील. आणि आता हे निघाले, बोरिंग पाडून झाले बिलिंग वगैरे करण्यासाठी, ते दुसऱ्याकडे गेले दादाकडे. तर बोरिंग पाडून झाले इकडे आणि मशीन सर्व खोलतात इकडे. 80-90 फुटावर पाणी लागलं आहे आणि 200 फुटावर खाली खोदण्यात आले, मग पाणी कंटिन्यू चालू राहील त्याच्यासाठी. हा पाईप वरती लावणे झाले. सो मित्रांनो, चिंतेची बाब होती ती पाण्याची, आणि पाण्याची प्रश्न होते ते आता सॉल्व झाला आहे. आणि मे महिना सुरू झाला की सर्वच गावांमध्ये चिंतेची बाब होते ते पाण्याची टंचाई, तर प्रत्येक गावांमध्ये असे प्रॉब्लेम्स होत असतात. तर गावकऱ्यांनी आमच्या इकडे सर्वांनी मिळून आपल्याकडे जी पाण्याची टंचाई होती ती सर्व सॉल्व झाली आहे. आणि बघूया आपल्याला कधीपर्यंत प्रत्येकाच्या घरापर्यंत नळांची व्यवस्था करणार आहे. चला बघूया. आणि आता बिलिंग साठी ते गेले आहेत. तर मित्रांनी, इकडे तण घेतलंय म्हणजे आता दळा वाजण्यात आलाय इकडे या साईडला. आपण व्हिडिओ वगैरे टाकलेले आहेत आपण कशाप्रकारे भाजणी केली आहे, ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा. तर इकडे भाजणी झालं आणि क्लायमेट्स बघा, आणि पावसाला जे एक एक थेंब पडतात आहे. पावसाला सुरुवात झाली, कोकणातील पाऊस पहिला असला की कसा सुगंध दरवळतो मातीचा. आणि आपली बोरिंगसुद्धा पाडून झाले, ते पाण्याची टंचाई होती ती सॉल्व झाले. बघूया पाणी करायचे पाईप कधीपर्यंत लागतात आहे. आणि आपल्या वाडीमध्ये पोचतात आहे घरोघरी नळ बसवण्यात येणार आहे. तर मित्रांनो, असेच कोकण दर्शन सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे. आणि चॅनलमध्ये कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बोरिंगचे मालक आहेत, मालक नाही ऑपरेटर. झाली मारून 200 काय पाणी आहे, बरं पाहिजे. मित्रांनो, इतका पैसा द्यायला लागतो बोरवेल साठी, पैसा असेल तर सर बोरिंगच्या इथे. आणि साऊंड बघा, एकदा साऊंड बघा, आतमध्ये ओरडल्या बघा कसा येतो. गरसोय आज आपण पाण्याच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज झाले, बऱ्यापैकी झाले. आज लोकांना आता पाणी द्यायला काही हरकत नाही. यावर्षी पाण्याची टंचाई खूप प्रमाणात होती, लोकांची पाण्याचे पिण्याचे हाल भरपूर झाले होते. नदी नाले आमच्याकडले पूर्णतः सुकून गेले, विहिरींची पण खूप बेकार अवस्था आहे. त्यांना काहीतरी छोटी मोठी कामं करत असतो, त्याप्रमाणे आज एक बोरिंगचं काम झालेलं आहे. हे बोरिंग झाल्यामुळं आमचा पाण्याचा अत्यंत मोठा असा जो प्रश्न होता आमच्या डोळ्यासमोर, त्याला आम्ही वाडीचा समूह लहान असल्यामुळे एवढं लाख दीड लाखाचा खर्च करू शकत नव्हतो. त्या माध्यमातून आपण हा सगळा कटाटो पूर्ण केलेला आहे. आता मोठी चिंतेची बाब म्हणजे पाण्याचा प्रश्न आमचा भरपूर सुटलेला आहे बऱ्यापैकी. बाकी छोटे मोठे काम आहे ते करत राहणार अशा पद्धतीने. तुम्ही पण असे बोध घ्या, छोटी मोठी गावाची वाड्याची मोहल्ल्याची कामं करत जसा चांगलं काहीतरी करा.